आता आपण सगळेच सावंत सरांचं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहोत. आता सावंत सर, आधुनिक काळात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील. आनंद निकेतन परिवारातले सर्व सदस्य, विनोदिनीताई, ज्याच्या खास निमंत्रणावरून मी इथे आलो, त्या दीपाताई, त्याचप्रमाणे या संस्थेतल्या कार्यरत असलेले सर्व शिक्षक, बंधू भगिनी, विद्यार्थी, त्याचबरोबर या संस्थेचे सगळे सहानुभूतीदार, या संस्थेचे ट्रस्टी कोकिळ सर आणि इतर सर्व सन्माननीय इथे उपस्थित असलेले मित्र, आणि ज्यांना मी पुरस्कारार्ह व्यक्ती असं म्हणेन, त्यांना मी पुरस्कारार्थी म्हणणार नाही, तर पुरस्कारासाठी अत्यंत सुयोग्य अशी व्यक्ती म्हणजे वैशालीताई गेडाम, त्यांचे सर्व इतक्या दूरवरून आलेले सर्व कुटुंबीय, आणि त्याचबरोबर मागच्या वर्षीचे मानकरी पैगंबर इथे आलेले आहेत. आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये ज्यांनी अरुणची साथ केली अशा निशाताई इथे आहेत, आणि एकंदर त्यांच्या पिढीतले बरेच लोक इथे आहेत. सगळ्यांची नावं घेणं वेळेच्या मर्यादेमध्ये कदाचित शक्य होणार नाही, परंतु या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. मला आज या प्रसंगी बोलायला त्याबद्दल मी आनंद निकेतनचे, दीपाताईंचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी ज्यावेळेला सार्वजनिक वाचनालयामध्ये भाषण द्यायला येतो त्यावेळी मला माझं लहानपण आठवतं, आणि त्यावेळेला आमच्यावर जे संस्कार झाले ते याच वाचनालयामध्ये झाले. त्यावेळी तात्यासाहेब असायचे, तात्यासाहेब शिरवाडकर, वसंत कानेटकर, बावर्टी आणि मुशम औरंगाबादकर याचं सगळ्याचं ते व्यवस्थापन करायचे, आणि देशातले सगळे दिग्गज हे तात्यासाहेबांमुळे नाशिकला यायचे. त्यावेळी तात्यासाहेब इथेच जवळ राहायचे पटेल कॉलनीमध्ये, आणि मग ते दिग्गज यायचे सगळे, आणि त्यांना ते चालत चालत या रस्त्याने घेऊन इथे यायचे, आणि मग त्यांची इथे भाषणं व्हायची, आणि 2 मिनटं बोलून तात्या खाली जाऊन बसायचे, आणि मग त्या सगळ्या लोकांचे विचार आम्हाला ऐकायला मिळायचे. खूप मोठी यादी मी सांगू शकेन, परंतु मी मागे वळून ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मला असं नक्की म्हणावं असं वाटतं की लौकिक अर्थाने जरी पुणे विद्यापीठ हे माझं विद्यापीठ असलं, तरी सार्वजनिक वाचनालय हे खरं माझं अलौकिक असं विद्यापीठ आहे, आणि त्याचे अनभिषिक्त कुलगुरू म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर, आणि त्यांच्यामुळेच खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये तशा लोकांमुळेच आमची वाटचाल झाली. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय मला आनंददायक वाटतं. स्वातंत्र्याविषयीची जी जे पथनाट्य आपल्याकडे सादर झालं, तर ज्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत त्या देशातल्या मुलांवर अशा प्रकारचं पथनाट्य करण्याची वेळ यावी याचं खूप वैषम्य वाटतं. पण त्याच वेळेला आजच्या परिस्थितीचं भान ही मुलं किती राखता आहेत आणि त्याचा नाट्याविष्कार हा किती प्रत्येकारी आहे हे आपल्याला जाणवलं असेल. मला ते पथनाट्य बघताना तात्यासाहेबांच्या एका कवितेची आठवण झाली, आणि त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की स्वातंत्र्य स्वातंत्र्य ते हेच का की ज्या प्रेताला रक्त आम्ही पाजिले, असं ते भयंकर अशी ती कविता त्यांनी रचली होती. स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यावेळेला आपल्या स्वार्थत्यागानंतर आलेलं सगळं सत्तेचं जग बघितलं, विषमतेचं आणि शोषणाचं सगळं जी वस्तुस्थिती बघितली, त्याच्यानंतर ही तात्यासाहेबांची प्रतिक्रिया होती. त्या मुलांचं खूप मनापासून मी कौतुक करतो, कारण त्यांनी आजच्या परिस्थितीचं इतकं सुंदर असं विश्लेषण आपल्यापुढे मांडलं. सुंदर हे मी वाङ्मयीन आविष्कार आणि कलात्मक आविष्कार या दृष्टीने म्हणतो,
पण खरं म्हणजे अत्यंत विषण्ण करणारं असं चित्र, आणि तरीसुद्धा त्याच्यातून पुढे त्याच्यासाठी आम्ही लढणार हा जो आशावाद होता तो महत्त्वाचा होता. त्याच्यासाठी असलेली जिद्दसुद्धा त्याच्यातून व्यक्त झाली. पूर्वी एकदा सिंहासन ह्या सिनेमासंबंधी एक असाच रसगणात्मक कार्यक्रम झाला आणि त्याला पुण्यातले सगळे दिग्गज हजर होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची भाषणं झाली आणि शेवटचं भाषण हे एस एम जोशींचं झालं. एस एम म्हणाले की एवढी सगळी भाषणं झाली पण त्यांचा सूर जो होता तो उषक्काल होता होता काळरात्र झाली असा होता. त्याच्यातली काही भाषणं तर अजून सूर्य अंधाराच्या वाहतोपखाली अशा प्रकारचा होता. पण त्या सगळ्या वक्त्यांना आणि इथे जमलेल्या सगळ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो असं एस एम म्हणाले की त्या सिनेमाचा खरा संदेश आहे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. त्याच्यामुळे तो संदेश या नाटिकेतून आपल्याला मिळाला ही खूप महत्त्वाची गोष्ट मी समजतो. आज इथे वैशाली ताईंचं अप्रतिम असं भाषण झालं. त्यांचं भाषण झाल्यानंतर खरं म्हणजे इतकं उत्स्फूर्त त्या बोलल्या की एखाद्या औपचारिक विषयावर औपचारिक भाषण करावे की नाही अशा प्रकारचा संदेह मला पडला. पण मला विशेष कौतुक करावं असं वाटतं ते विवेकचं. विवेक गरुड आणि मी दोघंजणं पहिली दुसरीमध्ये एकाच वर्गात होतो पण विवेकची साहित्यामध्ये एवढी भरारी झाली आणि नाट्यकलेमध्ये आणि की असं अप्रतिम अशा प्रकारचं जे सन्मानपत्र आहे ते वैशालीताई तुम्ही खरंच खूप खूप भाग्यवान आहात की विवेकसारख्या सिद्धहस्त लेखकांनी इतकं सुंदर आणि इतकं वेगळं, नाहीतर ती सन्मानपत्रं जी असतात ती टेम्पलेट्स असतात आणि त्या गुगलवर मिळतात आणि त्या थोड्याशा एडिट करून प्रत्येक समारंभात त्याच ऐकायला मिळतात आणि आम्ही त्याच क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला त्या टेम्पलेट सगळ्या दिसतात त्याच्या जवळच्या कुठल्या त्याच्या आजूबाजूच्या वगैरे अशा. पण ही अत्यंत एकमेवा द्वितीय आणि खरोखर मनापासून अंतःकरणापासून लिहिलेली अशी सन्मानपत्राची संहिता ही आज ऐकायला मिळाली हे सुद्धा आजच्या आनंदाचं एक महत्त्वाचा घटक आहे. वैशालीताईंचं जे संबंध कार्य आहे ते तुम्ही बघितलं आणि आपण अक्षरशः स्तिमित होऊन जातो की छोट्या छोट्या गरजा न भागल्यामुळे आपण कसे अगदी हैराण असतो आणि इतक्या दुर्गम भागामध्ये इतकं मनापासून कार्य करणं आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट त्यांच्या कार्यामध्ये आहे ती म्हणजे अत्यंत सुस्पष्ट असा ज्ञानरचनावादाचा सैद्धांतिक पाया. ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट त्यांच्या कामामध्ये आहे. ज्ञानरचनावादावर भाषण देणं फार सोपं आहे, ज्ञानरचनावाद प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे. त्याहीपेक्षा मोठ्या मुलांमध्ये तो करणं सोपं आहे, लहान मुलांमध्ये तो करणं अत्यंत अवघड आहे. लहान मुलांमध्ये म्हणजे बालशिक्षणामध्ये काम करायला ज्यांनी खऱ्या अर्थाने बालशिक्षणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याला शास्त्रीय पाया मिळवून दिला, त्याला फार मोठं धाडस लागतं आणि ते जगाच्या इतिहासामध्ये प्रथम मॉन्टेसरीबाईंनी दाखवलं. मॉन्टेसरीबाईंनी जग बदलून टाकणारे शोध लावले आणि हे पहिल्यांदा दाखवून दिलं सगळ्या पढीक जगाला, जे प्रिंटिंग प्रेसच्या शोधानंतर प्रभावित झालेलं जग होतं अशा जगाला हादरा दिला की मुलं पुस्तकातून शिकत नाहीत, मुलं गोष्टी हाताळण्यातून शिकतात आणि मुलांना त्याच्यासाठी स्वातंत्र्य हवं असतं आणि ते स्वातंत्र्य दिल्यानंतर मुलं सहज शिकतात, मुलांना शिकवावं लागत नाही. हा एक जग बदलून टाकणारा शोध, जसं पियाजीने शोध लावला की द चाइल्ड इज नॉट मिनिएचर रिप्लिका ऑफ द ॲडल्ट. लहान मुलं त्यांची विचार करण्याची पद्धती ही मोठ्या माणसांपेक्षा मूलतः वेगळी असते आणि याचे अनेक प्रयोग पियाजीने मांडले आणि जगाला हादरा दिला. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणाले की इतकं साधं सत्य सांगणारा हा माणूस खरोखर लोकोत्तर असावा,
इतकं आईन्स्टाईनना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतका साधा शोध या माणसाने आपल्या संशोधनातून लावून हे सत्य आपल्यासमोर आणलं, आपल्याला ते माहिती नव्हतं की जर एखाद्या ग्लासामध्ये पाणी ओतलं आणि तेवढंच पाणी एखाद्या बशीमध्ये ओतलं तर बशीतलं पाणी कमी आहे ग्लासातलं जास्त आहे असं मुलं म्हणतात आणि प्रौढांना तसं वाटत नाही. प्रौढ म्हणतात मोजून बघू, मुलांचं लॉजिकच वेगळं असतं. असे कितीतरी प्रयोग करून त्यांनी मुलांना प्रतिष्ठा मिळवून दिली आणि बालकेंद्री जगाची सुरुवात ही मॉन्टेसरी बाईंच्यापासून झाली. भारतामध्ये ते कार्य पुढे गिजूबाईंनी नेलं, गिजूबाई बधेकांनी नेलं. भावनगरला त्यांनी शाळा काढली. ती शाळा बघितल्यानंतर गांधीजी म्हणाले की माझ्या बुनियादी तालीमला एका पूर्व बुनियादी तालीमची गरज आहे, आज मला इथे आल्यानंतर कळलं. आणि गिजूबाईंनी पुढे बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा तयार केला आणि पुढे मग ते कार्य ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी पुढे नेलं. रमेश पानसे सरांनी त्याच्यामध्ये मोठी सैद्धांतिक भर घातली आणि महाराष्ट्रानी जगाला आणि विशेषतः भारताला मॉन्टेसरी बाईंच्या पद्धतीचं एक ॲडॅप्टेशन दिलं. मॉन्टेसरी बाईंनी स्वतः ते मान्य केलं नाही. मॉन्टेसरी बाईंना त्यांच्या पद्धतीचं ॲडॅप्टेशन मान्य नव्हतं. त्याच्यासाठी रदबदली करण्यासाठी गांधीजींनी मॉन्टेसरी बाईंना पत्र लिहिलं की तुम्ही हे ॲडॅप्टेशन मान्य करा, भारताची सांस्कृतिक परिस्थिती वेगळी आहे, इकडच्या आर्थिक सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, त्याच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन मान्य करा. मॉन्टेसरी बाईंचं पत्र आहे की पहिलंच वाक्य आहे की आय एम नॉट अ टेलर, मी एक कापड दिलेलं आहे, त्या कापडाचं काय करायचं आहे ज्याने त्यांनी ठरवावं. इतकं स्पष्ट त्यांचे विचार होते. परंतु इतक्या महान अशा एका विचारवंत बाई प्रत्यक्ष कृतीत त्यांनी सगळं बालशिक्षण उतरवलेलं, अशा वेळी गिजूबाई आणि ताराबाई हे धैर्याने उभे राहिले आणि भारतीय परिस्थितीमध्ये त्याचं ॲडॅप्टेशन करायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. मग त्याला मॉन्टेसरींचं नाव नाही दिलं तर त्यांना त्रास होणार नाही असं समजून बालशिक्षणाचे एक नवीन असा पाया त्यांनी घातला. आणि आनंद निकेतन शाळा ही संबंध परंपरा, ही संबंध वैचारिक अशी जी जडणघडण आहे ती तिचं उत्तरदायित्व मानते आणि त्यामुळे ते पुढे कसं नेता येईल याचा विचार करते. आणि खरं म्हणजे म्हणून आधुनिक काळामध्ये शिक्षक आणि पालक यांची भूमिका काय असावी याविषयी चिंतन व्हावं असं त्यांना मनापासून वाटतं. आज अरुणची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अरुणविषयी खूप गोष्टी या चित्रपिथीमध्ये तुम्हाला सांगितल्या गेल्या, पण एक गोष्ट सांगितली पाहिजे की अरुण हा एक द्रष्टा असा विचारवंत होता. याचं एकच तुम्हाला प्रूफ देतो की ज्यावेळेला समाजवादी विचाराच्या लोकांनी हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांशी संगनमत करून सत्ता मिळवायचं ठरवलं त्यावेळी यच्चयावत, ज्यांची मोठी नावं आहेत मी त्यांची नावं घेणार नाही तसा प्रमाद होईल, पण त्या सगळ्यांना असं वाटत होतं की यांचे आणि आमचे विचार आता जुळतात, यांच्यात आणि आमच्यात फार मोठा फरक नाही आणि त्यांच्याबरोबर जाऊन सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे. याच्यासाठी जी परिषद झाली, अरुण त्यावेळी किती तरुण होते आणि ही माणसं इतकी मोठी होती, म्हणजे जयप्रकाश नारायणांचं नाव तर मी न घेतासुद्धा तुम्हाला कळलं असेल परंतु अरुण सेड नो, हे धोकादायक आहे. आणि आज आपल्याला अरुणच्या या विचाराची प्रचिती आज आपल्या देशामध्ये येते आहे. त्याच्यामुळे हे किती दूरदृष्टीनी हे विचार करणारं व्यक्तिमत्व होतं हे आपल्याला समजावं म्हणून मी सांगितलं. अरुण हे आमच्या पिढीचे तर हिरो होते. संघर्ष सन्मान पुरस्कार ज्यावेळेला अरुणला मिळाला ती दुर्दैवाने माझी आणि अरुणची शेवटची भेट ठरली. आणि आज बघताना इतकं सद्गतीत व्हायला झालं की अनिलसुद्धा आता आपल्यामध्ये नाही आहेत. अनिल अवचटांनी त्यांना बोलवून तो संघर्ष सन्मान पुरस्कार दिला होता, त्यांचंही निधन झालं. पण वैशाली ताई जे म्हणाल्या की अरुण आज असते तर बरं झालं असतं, मी तुम्हाला खरंच सांगतो की अरुण आपल्या हृदयात आहेत आणि तुम्हाला पुरस्कार मिळताना खरोखर
अरुणच्या डोळ्यात अश्रू आले असते हे मी सांगतो, कारण त्यांना अशाच लोकांचा शोध होता आणि त्यांचा तोच ध्यास होता. आज वैशालीताईंनी जो विचार मांडला त्याच्याकडे स्पर्श करणं आवश्यक आहे. त्यांनी असं मांडलं की खडू फळा पुस्तक हा जसा मुलांचा हक्क होता तसा आता डिजिटल साधनं हा मुलांचा हक्क झाला पाहिजे. वैशालीताई तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद वाटेल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्यावेळेला आलं त्यावेळी महाराष्ट्र शासनाने ते कसं अंमलात आणावं यासंबंधी एक समिती नेमली. ती डॉक्टर मशेलकरांची समिती होती, ते त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी ज्यावेळी समितीची रचना बघितली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये विवेकला घ्या, विवेकशिवाय ही समिती पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की डिजिटल एज्युकेशन कशा पद्धतीने करावं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात याच्याविषयी तुम्ही अख्खा रिपोर्ट लिहा. काही माणसं आपण रोज भेटत नसलो तरी आपली अंतःकरणं कशी जुळलेली असतात त्याचा योगायोग सांगतो. माझ्या रिपोर्टचं नाव आहे डिजिटल राईट्स मॅनिफेस्टो, ओके. आणि त्याच्यामध्ये मी गावाकडच्या मुलांचे 40 हक्क, त्यांना डिजिटल हक्क कुठले मिळाले पाहिजे याचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलींनीसुद्धा त्यांना कोविड काळामध्ये स्मार्टफोन मिळाला नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. आणि डिजिटल ॲक्सेस असणारे आणि डिजिटल ॲक्सेस नसणारे यांच्यामधली दरी वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या हक्कांचा जाहीरनामा मी ज्यावेळेला लिहिला त्यावेळी मला असं वाटलं की हा काही सहजासहजी मान्य होणार नाही. खूप त्याच्यावर घमासान चर्चा झाली पण अखेर शेवटी डॉक्टर मशेलकरांनी सांगितलं की हा रिपोर्ट जसाच्या तसा आपल्या रिपोर्टमध्ये समाविष्ट झालाच पाहिजे आणि त्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडलं. आधुनिक काळाविषयी शिक्षकांची आणि पालकांची भूमिका याविषयी खरं म्हणजे खूप बोलता येईल. वेळेच्या मर्यादेमध्ये काही विषय मी आपल्यासमोर मांडतो. आधुनिक काळ असं ज्याला आपण म्हणतो त्याची ओळख कशाने पटते हे जर आपण लक्षात घेतलं तर आता खरं म्हणजे आधुनिकोत्तर असा काळ चालू आहे दुर्दैवाने, ज्याला पोस्ट मॉडर्न असं म्हणतात. त्या एनलाइटनमेंटमधली, युरोपमध्ये जी एनलाइटनमेंट झाली त्याच्यातून जी तत्त्वं बाहेर पडली त्यांचं ऱ्हासपर्व आता चालू आहे. असा हा एक नवाच आधुनिक काळ आहे आणि त्याची आव्हानं ही आज आपल्यासमोर अक्राळ विक्राळ स्वरूपात उभी आहेत. माझ्या दृष्टीने आधुनिक काळाचं एक महत्त्वाची ओळख जी झाली आहे ती म्हणजे कोविड साथीनंतर एक महासाथींची वारंवारिता असलेला काळ हे एक आधुनिक काळाचं व्यवच्छेदक लक्षण होऊ पाहते. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, त्यांचा विनाश आणि अटळ असं दिसत असणारं मोठं पर्यावरण अरिष्ट आणि हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला ह्या आधुनिक काळाची ओळख जी आहे ती म्हणजे चंगळवादाचा परमोच्च बिंदू गाठण्याकडे. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समाज, प्रत्येक देश हा एकमेकाशी जणू काही स्पर्धा करतोय. जीवजातींचा विनाश ही एक सर्वात महत्त्वाची समस्या आहे, कारण माणूस मंगळावर गेला म्हणजे इकडचं सगळं संपलं, इकडचा ऱ्हास झाला की तो मंगळावर जाऊ शकतो, तिथे राहू शकतो. या संबंध संकल्पनेचा पूर्णपणे पर्दाफाश हा आयझॅक असिमोनी त्यांच्या फाउंडेशन या सायन्स फिक्शनमध्ये विज्ञान कथेमध्ये केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दाखवलं आहे, आता संक्षिप्त बोलतो की असा जरी माणूस गेला तरी त्याचा जो मायक्रोबायोम आहे, आता त्याला आधुनिक भाषेत मायक्रोबायोम म्हणतात, तर जवळजवळ 5 लक्ष निरनिराळ्या जीवजाती जर अस्तित्वात असतील तरच माणूस अस्तित्वात राहू शकतो. तो असा मंगळावर पाठवून तो अस्तित्वात राहू शकत नाही, तो परत येईल किंवा त्याचा विनाश होईल. त्याच्यामुळे जीवजातींचा ऱ्हास हा आपल्या विनाशाचा एक त्याची सुरुवात आहे आणि तो सुद्धा आजच्या आधुनिक काळाचा एक चेहरा आहे. त्याचबरोबर म्हणजे
आता जो आधुनिक काळ आहे, म्हणजे हे मी मुलांच्या दृष्टीने बोलतो आहे, जी मुलं आता शाळेत आहेत आणि मोठी होणार आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या आधुनिक काळाची नक्की ओळख काय आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. कारण ही ओळख समजल्याशिवाय त्याच्यातली शिक्षकांची आणि पालकांची भूमिका आपल्याला नीट मांडता येणार नाही. हा आधुनिक काळ जो आहे त्याचं दुसरं व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे की हवामानातला बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्याने निर्माण होणारी चक्रीवादळं, पूर, महापूर, उष्णतेच्या लाटा, नंतर हिमनगांचं वितळणं, भूस्खलन, जे आपल्या पश्चिम महाराष्ट्राला फारसं माहीत नव्हतं ते आता आपण बघतो, आणि अनेक पिकांची आणि जमिनीची उत्पादकता कमी होते. तुम्हाला माहितीच आहे की यावर्षी तुम्हाला असं गेल्या 400 वर्षातलं कदाचित पहिलं वर्ष आहे की ज्यावेळेला एप्रिल महिन्याच्या नंतर तुम्हाला आंबे खायला मिळणार नाही आहेत. ही अशा भयंकर गोष्टी ह्या या काळामध्ये घडत आहेत. महासागरांचं तापमान वाढतं आहे आणि अनेक शहरं ही म्हणजे पाण्याखाली जाणार आहेत. आणि मुठा पुराणा नावाचा एक प्रदेश निर्माण होतो आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि रायगड यांच्यातला 1860 feet अशा हाईटवर असणारं ही जगातली एक सर्वात मोठी ह्युमन सेटलमेंट म्हणून निर्माण होणार आहे. कारण ही सबमर्ज होणार नाही आहे, पण तिथे जगातली ह्युमन सेटलमेंट होत असताना त्यांना पाणी कोण देणार आहे याचं उत्तर आज आपल्याकडे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नाही. परवाच नाशिकमध्ये झालेली गारपीट आपल्याला माहिती आहे, घमेल्यानी गारपीट ते उचलायची वेळ आली. अशा ज्या संबंध हे जे पर्यावरणीय अरिष्ट आहे आणि हवामानातल्या बदलाचं जे अरिष्ट आहे ते सुद्धा आजच्या काळाची एक ओळख आहे. आणि हे मी असे पॉईंट्स तुमच्यासमोर मांडतोय की हे मेगा ट्रेंड्स आहेत, हे महाप्रवाह आहेत, हे आपल्या जीवनकाळात बदलतील की नाही याच्याबद्दल आपल्याला साशंकता आहे. आणि या महाप्रवाहांबरोबर वाहत जाणारी एक सभ्यता अशी आजच्या आधुनिक सभ्यतेची दुर्दैवाने ओळख होती आहे. आणि आपण ज्यावेळेला मुलांना शिकवतो त्यावेळेला ह्या गोष्टी आपण त्यांच्या जवळ आणल्या पाहिजे. मुलं अतिशय संवेदनशील झालेली आहेत, त्यांना कळतं हे सगळं. आपल्याला वाटतं की त्यांना कळत नाही आहे, परंतु सायकोलॉजीमध्ये पाथवे ऑफ मॅच्युरिटी असे जवळजवळ 7 पाथवेज दिले आहेत. त्याच्यामधला एक पाथवे जो आहे मुलांचा तो म्हणजे गोईंग फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ डायरेक्शन. आईचं बोट सोडायचं असतं मुलांना, त्यांना पळत जायचं असतं, हा त्यांचा नॅचरल पाथवे आहे. तसंच एक महत्त्वाचा पाथवे आहे तो म्हणजे फ्रॉम प्लेजर टू रियालिटी. आपल्याला असं वाटतं की मुलांना सगळ्या गोड छोट्या छोट्या छान छान अशा परिकथा हव्या असतात, पण मुलांचा आतून प्रवास हा रियालिटीकडे वेगाने धावत जाण्याचा असतो. हा त्यांचा मॅच्युरिटीचा पाथवे आहे, नैसर्गिक आहे. तुम्ही आणि मी आम्ही बदलू शकत नाही, त्यांना हे सगळं दिसतं आहे. आणि त्यांना हे संवेदनशीलपणे दिसत असताना आपण त्याला साथ देतो की नाही, त्याला प्रतिसाद देतो की नाही हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड फोरकास्टिंग असेसमेंट काउन्सिलचा जो 2017 साली रिपोर्ट आला, त्या रिपोर्टचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तो केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे, 2017 आहे. त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही काहीही करा, पण 2035 जो भारतातल्या लोकसंख्येच्या विषयीचं जे प्रोजेक्शन आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की भारतातले 55% लोक हे शोषित, वंचित, पीडित, बेघर, दुर्लक्षित, हताश आणि इतकंच काय म्हणजे विस्थापित, इथे ते सगळे आले आता इथे सगळे सुजाण लोक बसलेत, किती विशेषणं द्यायची. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे नुसते बेरोजगार नाही तर ते बेदखल होतील. हे खूप मोठी समस्या आपल्यासारख्या संवेदनशील नागरिकांच्या पुढे आहे की आपलेच देशबांधव 55% देशबांधव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळेला आपण ही रियालिटी समजून घेऊया की काय असा आधुनिक काळ आला आहे, कुठली अशी मूल्यं आम्ही सांभाळली की ज्याच्यामुळे आम्हाला आमच्याच भावा बहिणींना या परिस्थितीमध्ये जाताना आणि अजून 15 ते बदलणार नाही आहे हे आमच्यासमोर वास्तव निर्माण झालेलं आहे. आधुनिक ज्याला आपण म्हणतो आहे तो कसा आहे ते जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अत्यंत विदारक चित्र आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर दुसरा एक मेगा ट्रेंड सेट झाला आहे आणि
आपल्याला अतिशय सांघिक असे प्रयत्न करूनच फक्त ह्या मेगा ट्रेंड्सवर विजय मिळवता येणार आहे, त्याही विषयी मी बोलणार आहे. तर तो मेगा ट्रेंड म्हणजे स्त्रियांच्या जीवनमानामध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या संधींमध्ये प्रचंड मोठी घसरण चालू आहे. म्हणजे विशेषतः कोविडनंतर जर आपण बघितलं तर ह्याला आधुनिक काळ म्हणजे ते जुने आधुनिकतेचे अर्थ लावायचे की नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत आहे. आपल्याला मगाशी त्या मुलींनी आईच्या पोटातून आपल्याशी संवाद साधला. मुलांना जर शिक्षणामध्ये स्वातंत्र्य दिलं तर मुलं काय करतात? मला एका लहान मुलीची गोष्ट माहिती आहे की जिला शाळेमध्ये स्वातंत्र्य दिलं गेलं की तू आईशी काय गप्पा मारतेस ते सांग. त्या मुलींनी अशी कल्पना केली की मी आईच्या गर्भात आहे आणि मी तिच्याशी गप्पा मारते आहे. ओके, आज मला अक्षरशः ती गोष्ट आठवली की मुलांना जर निबंध लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्यांना फक्त त्याची सीड दिली, तर त्याच्यातून केवढं मोठं विश्व ती मुलं निर्माण करतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न हा महाराष्ट्रासारख्या सो कॉल्ड काय म्हणतात पुरोगामी असं म्हणतात आता त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबरच कुपोषित आणि कुंठित बालकांची संख्या वाढते आहे. इंडिया इज बिकमिंग अ बिग यु नो नेशन विथ दिस काइंड ऑफ चिल्ड्रन. म्हणजे ही कुंठितावस्थेमुळे एकाच बाजूनी ज्ञानयुगात जाणाऱ्या जगामध्ये यांचा मेंदू विकसित होऊ शकत नाही. याचं कारण जन्माच्या वेळी 2.75 किलोग्रॅम वजन असणं ही एक बेसिक गरजसुद्धा आज आपण भागू शकत नाही आहे. ही परिस्थिती आपल्यासमोर आहे. मग अशी ज्याचा उल्लेख झाला तो खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे भारतीय राज्यघटनेला लागलेलं ग्रहण. भारतीय राज्यघटना एका दिवशी आकाशातून पडलेली नाही. भारतीय राज्यघटना आपल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या आंदोलनामधून एक एक मूल्य वर आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याच्यासाठी बलिदान केलेलं आहे, स्वार्थत्याग केलेला आहे. ही कुठल्याही देशातून कॉपी केलेली घटना नाही. ही अनेक लोकांच्या प्रचंड अशा आंदोलनातून निर्माण झालेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभेतून ती प्रत्यक्ष लिखित स्वरूपात आलेली अशी राज्यघटना आहे. एकच छोटीशी गोष्ट सांगायची झाली की ती कशी स्वातंत्र्य आंदोलनातून आली तर सांगता येईल की गांधीजी ज्यावेळेला भारतामध्ये परत आले 1915 साली त्यावेळी चंपारणमध्ये लढा उभा राहिला आणि बिहारमध्ये तुम्ही या असं निमंत्रण आलं. त्यावेळेला आपण टिळक युगामध्ये एक अत्यंत पॉप्युलर पुढारी होऊ शकतो अशा प्रकारचा मोह गांधींना झाला नाही. गांधींनी अट घातली, म्हणजे मी स्वतः बिहारमध्ये काम करतो, आम्ही 1700 केंद्र बिहारमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चालवतो आणि थोडी थोडकीने गेली 7 वर्ष चालवतो. तर बिहारसारख्या राज्यामध्ये गांधींना एवढं मोठं आमंत्रण आलेलं असताना आणि साऊथ आफ्रिकेतून आल्यानंतर या देशामध्ये आपला पाय रोवण्याचं एक मोह त्यांनी टाळला आणि निरोप पाठवला की मी येईन, आपण आंदोलन करू, पण त्याच्यामध्ये जर स्त्रिया भाग घेणार असतील तरच मी येईन. स्त्रियांना जो समान मताधिकार मिळाला आपल्या राज्यघटनेनी त्याची सुरुवात इथून होते हे आपण लक्षात घेऊया. आणि त्याच्यानंतर कित्येक वर्षांनी स्वित्झर्लंडमधल्या स्त्रियांना मताधिकार मिळालेले हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपली ही राज्यघटना आहे तिला ग्रहण लागलेला असा हा एक काळ आपल्यासमोर आज आहे. दुर्दैवाने आहे, पण ते एक आपल्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे आपले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या समोर काय आव्हानं आहेत, कशा प्रकारची पिढी त्यांना घडवायची आहे हे समजावं, याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी हे आपल्याशी बोलतो आहे. अगदी साधा एक जो कॉन्सेप्ट घेतला तुम्ही आपल्या राज्यघटनेतला की समता, तर ज्यावेळेला वेस्टर्न एनलाइटनमेंटमध्ये समतेचा विचार पुढे आला, इक्वॉलिटी, काय इक्वॉलिटी चीज आहे, तर त्याचं अत्यंत सुस्पष्ट स्वरूप हे कांटनी त्यावेळेला त्याच्या फिलॉसॉफिकल डिस्कोर्सेसमध्ये मांडलेलं आहे की समता म्हणजे काय. तर कुठलाही माणूस दुसऱ्या माणसाला
आपल्या साध्यासाठी साधन बनवू शकत नाही याला समता असं म्हटलं. ओके, किती सुंदर कल्पना आहे बघा. प्रत्येक मनुष्य हा त्याच्या दृष्टीने साध्य आहे, तो कोणाचंही साधन नाही आणि दुसरा कुठलाही माणूस त्याचं साधन नाही. ह्याच्यातून पुढे जी गोष्ट घडली ती म्हणजे मग एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर साधन बनवलं तर त्या व्यक्तीचं तो शोषण करतो आहे आणि त्यामुळे त्या शोषणमुक्तीचा एक समाजवादी विचारधारा देश जगामध्ये पुढे आली. पण ज्यावेळेला भांडवलशाहींनी त्याच्यावर कुरघोडी केली त्यावेळेला त्यांनी ह्या इक्वालिटीच्या कन्सेप्टला सेमनेसमध्ये संकुचित केलं. सारखेपणा, समानता असं त्याचं विद्रूप स्वरूप निर्माण झालं. इक्वालिटी म्हणजे काय तर समानता. त्याचं स्वरूप हे समानता नाही. एक माणूस हा दुसऱ्या माणसाला ज्यावेळेला साधन बनवत नाही, म्हणजे आपल्या घटनाकारांचा विचार केवढा श्रेष्ठ आहे बघा आणि त्या घटनेला ग्रहण लागलं हे लक्षात घ्या. आणि म्हणून शाळेतली मुलं कशी घडवायची आहे ते आपल्याला कळेल. काय आपली भूमिका आहे, घरोघरात पालकांनी काय करायला पाहिजे, काय आपली भूमिका आहे, किती महत्त्वाची आहे ते आपल्याला समोर येईल. अर्थ काय आहे की ज्यावेळेला एक मनुष्य दुसऱ्याला आपलं साधन बनवू शकत नाही ह्याचा अर्थ हा आहे की तू आणि मी एकच आहोत. हा त्याचा अर्थ आहे. वननेस अँड नॉट सेमनेस ही त्याच्यातली मुख्य कल्पना आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा हा विचार प्राचीन आहे. दुर्दैवानी हे अतिशय मौलिक विचार आपण पुरोगामित्वाच्या नावाखाली मागे टाकले आणि आज आपण त्याची फळं भोगतोच आहे. आपल्याकडे दोन भ्रांत्या सांगितलेल्या आहेत. एक भ्रांती जी आहे ती अभेद भ्रांती आणि दुसरी जी आहे ती भेदभ्रांती. या दोन भ्रांत्यांमधून मला मुक्तता हवी आहे असा तो संदेश आहे. अभेदभ्रांती म्हणजे काय तर माझा देह आणि माझा आत्मा. आता आत्मा या विषयावर तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा तुमचा प्रश्न आहे. मी कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. आणि आत्मा ही एक ॲक्शिओमॅटिक गोष्ट आहे. म्हणजे 2 + 2 = 4 असं एकदा ॲक्शियम मानलं की अख्खा मॅथमॅटिक्सचा एडिफिस उभा राहतो. किंवा बिंदू नावाची एक डायमेन्शनलेस एंटिटी जर समोर आणली तर त्याच्यातून अख्खी डायमेन्शनल जिओमेट्री आपण उभी करू शकतो. पण बिंदूचं अस्तित्व मानावं लागतं कारण हे ॲबस्ट्रॅक्ट आहे. तसं तुम्ही आत्ता घडीभर माना. अभेदभ्रांती हे सांगते की माझा देह आणि माझा आत्मा हे जणू एकच आहेत असं समजणं ह्याच्यातली भ्रांती. आणि मग माझ्या देहाला आनंद झाला की माझ्या आत्म्याला आपोआप आनंद होईल असं मानणं आणि त्याच्यातून निर्माण होणारा चंगळवाद. म्हणजे चंगळवादाची जी तात्विक बैठक आहे ना ती ही आपल्या अभेदभ्रांतीतून निर्माण होते. भेदभ्रांती म्हणजे काय तर तू आणि मी भिन्न आहोत असं मानणं म्हणजे भेदभ्रांती. मी आणि तू एकच आहोत. आत्म्याचं एकरूपत्व ही संकल्पना भारतामध्ये आहे. प्रत्येक काळामध्ये त्या त्या काळातली टर्मिनॉलॉजी, त्या त्या काळातली फिलॉसॉफी, त्या त्या काळातले संकल्पना असतात. पण त्याचा अर्थ आपण आधुनिक काळामध्ये नीट समजून घ्यायचा असतो. ते म्हणजे वननेस. म्हणजे सर्व जीवजाती, सर्व चराचर सृष्टी ही मी आणि ते एकच आहोत असं मानणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. इक्वालिटी म्हणजे वननेस. ओके, तर अशी कितीतरी मूल्य ही आज आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिली. सामाजिक न्यायाचं तत्व दिलं आणि आज त्या सगळ्या मूल्यांना जणू काही ग्रहण लागलं आहे अशी परिस्थिती दिसते. आपण आपलं लोकत्व हरवून बसतो आहे आणि झुंडशाहीच्या आपण त्याचा विळख्यामध्ये जातो आहोत. झुंडी येतात आणि माणसांना सरळ मारून पुढे जातात. हे एका एवढी सुंदर राज्यघटना मिळालेल्या देशामध्ये आपल्यासमोर दिसतं आहे. हा एक फार विषण्ण करणारा असा भाग आहे. म्हणजे सांस्कृतिक असं आपलं अधपतन हे किती व्हावं हे आपल्याला समोर येतं आहे. आणि आपले शिक्षक, आपले पालक हे याविषयी जर सजग झाले नाहीत तर आपल्या मुलांचं भवितव्य काय असेल, त्यांच्यासाठी कुठलं जग आपण देणार आहोत. युक्रेन युद्धापासून एक जागतिक युद्ध कधी भडकेल आपल्याला सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आजच्या काळाचे एक ओळखपत्र निर्माण झालं आहे. आणि दोन्ही बाजूला एवढी न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत की ही पृथ्वी अनेक वेळा बेचिराग करून टाकली
अशा प्रकारचा अडाणीपणा, अशा प्रकारचा अविचार हा जगामध्ये आहे. ज्यावेळेला क्युबन क्रायसिस झाला तर एक शिक्षक किंवा एक पालक काय करू शकतो, अख्खी पृथ्वी कशी वाचू शकतो, हे तुम्हाला या संदर्भात सांगितलं पाहिजे की केवढी विशाल, केवढी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो एक शिक्षक किंवा पालक. ज्यावेळेला क्युबन क्रायसिसची वेळ आली त्यावेळेला एक रशियन पाणबुडी, अण्वस्त्रधारी अशी पाणबुडी क्युबाच्या अगदी जवळ पोचली होती. आणि अत्यंत रोमहर्षक अशी गोष्ट आहे की अमेरिकेने त्या पाणबुडीवर एक अण्वस्त्र टाकलं, सॉरी एक बॉम्ब टाकला. हा बॉम्ब अत्यंत लकीली हा हुकला, त्याचा नेम हुकला आणि याच्यावरच्या अण्वस्त्रांनी स्फोट, याचा स्फोट झाला नाही. आता काय ठरलं होतं की जर असा हल्ला झाला तर आपण रिटॅलिएट करायचा. ओके, तर तुम्ही बघा जग एका विनाशाच्या उंबरठ्यावरून पोचलं होतं, कारण दोन्ही बाजूला एवढं न्यूक्लिअर स्टॉक पायलिंग होतं की काही विचारूच नका. म्हणजे त्या प्रश्नाचा मी बराच अभ्यास केला आणि 10 वर्ष जागतिक शांतता आंदोलनामध्ये मी काम करत होतो. पण त्या पाणबुडीवर 3 अधिकारी होते आणि सोव्हिएत रशियाचा नियम होता की 3 किल्ल्यांकडे किल्ली दिलेली होती. ज्यावेळेला 3ही किल्ल्या इन्सर्ट होतील त्याच वेळेला रिटॅलिएशन सुरू होईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यातल्या 2 अधिकाऱ्यांनी किल्ल्या घातल्या. ज्यावेळी 3ऱ्या अधिकाऱ्यावर वेळ आली तो म्हटला मी घालणार नाही. म्हणजे माझं अंतःकरण भरून येतं की त्याला त्याच्या शिक्षकांनी केलेले संस्कार आठवले आणि त्यांनी ती किल्ली घातली नाही. तुम्ही विचार करा आज आपण एकमेकांना भेटलो सुद्धा नसतो, त्यांनी जर किल्ली घातली असते. एक शिक्षक काय करू शकतो हे या उदाहरणावरून आपल्याला कळेल. एवढ्या मोठ्या जागतिक समस्या मी ज्यावेळी आपल्यापुढे मांडल्या त्यावेळी त्याचं निराकरण करण्याची शक्ती ही शिक्षकामध्ये असते हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याने किल्ली घातली नाही शेवटी. आता त्याचबरोबर आपल्याला आता याबरोबर दुसरे काही आशादायक असे महाप्रवाहसुद्धा घडत आहेत तेही बघितले पाहिजे. पण तिथे जाण्यापूर्वी आज वैशाली तर इथे बसल्या आहेत म्हणून सांगतो की दुसरा एक अत्यंत म्हणजे एक अनडिझायरेबल असा एक मेगा ट्रेंड आहे तो म्हणजे विविध ज्या सांस्कृतिक आपल्याकडच्या ठेवे आहेत किंवा ज्या आपल्या भाषा आहेत त्यांचा विलय होतो आहे. फार मोठी गोष्ट घडते, अनेक भाषा रोजच्या रोज किल होत आहेत. आणि मला वैशालीताईंना सांगायला आनंद वाटतो की सेंट्रल इंडियामध्ये 5 कोटी लोक जवळजवळ गोंडी भाषा बोलतात. म्हणून मी विवेक त्यांना म्हटलं की हे मानपत्र गोंडीमध्ये लिहिता येईल का, तर ते काही वर्षांनी तसं होणार आहे. ते का, तर मायक्रोसॉफ्टने एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे सेंट्रल इंडियामध्ये आणि सेंट्रल इंडियातल्या लोकांनी गोंडीमध्ये एकमेकांशी बोलावं फोनवर आणि त्याचे कॉर्पसेस गोळा करत आहेत. कारण आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लार्ज डेटा सेट्सवरूनच काहीतरी करता येतं, स्मॉल डेटा सेटवरून आपण माणसं काम करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, त्याला लार्ज डेटा सेट लागतो. गोंडी बोलावं लोकांनी, 5 कोटी लोकांनी गोंडी बोलावं, त्यांचे मोबाईल फोनमधले कॉर्पसेस व्हॉइसचे हे गोळा व्हावे, त्याच्यातून पॅटर्न रिकग्निशन व्हावं आणि मग गोंडीचं हिंदीमध्ये भाषांतर ऑटोमॅटिकली व्हावं, यासाठी प्रकल्प चालू आहे. त्याच्यामुळे गोंडी भाषा ही तिचं संवर्धन होण्याची शक्यता आज तंत्रज्ञानामुळे आहे. मी रोज चायनीज पीपल्स डेली ही मराठीमध्ये वाचतो. ओके, तसं मला गोंडी भाषेतलं काव्य किंवा साहित्य हे मराठीमध्ये बहुतेक लवकरच वाचता येईल. पण पुढे जाऊया. तर जे काही आता महत्त्वाचे मेगाट्रेंड जे नवीन समोर येत आहेत ज्याच्यामुळे काही आशावाद आपल्यासमोर आहे, त्यातला एक महत्त्वाचा मेगाट्रेंड आहे. वैशालीताई मगाशी म्हणाल्या की मी फेसबुकवर पोस्ट करते, बोलता बोलता बोलून गेल्या बघा. आता काय हा मेगा ट्रेंड आहे? तर आता असामान्य व्यक्तिमत्व फार जन्माला येत नाहीत. आपण दिसतं की गांधी, नेल्सन मंडेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लोक आपल्याला दिसत नाही आता. पण दुसरा एक मेगा ट्रेंड सेट झाला आहे, तो म्हणजे सामान्य लोकांच्या सामूहिक अशा असामान्य कृतींचा एक काळ निर्माण झाला आहे. असामान्य लोकांच्या असामान्य कृतींचा काळ मागे जरी पडलेला असला तरी सर्वसामान्य लोकांच्या असामान्य कृतींचा काळ समोर आलेला आहे. विकिपीडिया हे त्याचं एक उदाहरण आहे. ओके, किंवा आता जे गोंडीचं सांगितलं, सामान्य लोक गोंडीमध्ये बोलत राहिले
तर मग एक असामान्य अशी कृती होईल की गोंडी भाषेचं भाषांतर 110 भाषांमध्ये रोज आपल्याला चुटकीसरशी ऐकता येईल, बघता येईल, वाचता येईल. त्याच्यामुळे हा एक मोठा मेगा ट्रेंड आहे की आमची एक MKCL इजिप्त म्हणून कंपनी आणि इजिप्तमध्ये इलेक्शन झाले नेमकं त्याच दिवशी मी कैरोमध्ये होतो आणि मग मिटिंगवर उघडून मी म्हटलं तहरीर स्क्वेअरमध्ये लोकांना भेटायला जाऊन गेलो. तर तिथे गेल्यानंतर काय दिसलं, ऑर्गनायझिंग विदाऊट ऑर्गनायझेशन एक नवीनच प्रकार. त्या बायकांशी मी बोललो ज्यांना इंग्लिश येत होतं, त्या म्हणाल्या की काही नाही आम्ही एक म्हणजे खालिद सईद नावाचा एक तरुण होता, तो एका सायबर कॅफेमध्ये काहीतरी करत होता. एक साध्या वेशातला मुबारकचा पोलीस आला आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारून त्याला हैराण करायला सुरुवात केली. ह्या माणसाने असं विचारलं, एका हुकुमशाही देशातल्या नागरिकांनी विचारलं की तुमच्याकडे काही ओळखपत्र आहे का, तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारताय. एवढं विचारल्याने पण त्याचा अपमान झाला. त्यांनी खालिद सईदला बाहेर खेचलं आणि ठेचून मारलं रस्त्यावर. आणि हुकुमशाहीतले नागरिक फक्त एकच गोष्ट करू शकले की त्यांच्या मोबाईल फोनमध्ये त्याच्या व्हिडिओज काढू शकले. वेल गोनिम नावाचा एक माणूस होता जो गुगलमध्ये काम करत होता, त्याने एक फेसबुक वॉल तयार केली, त्याचं नाव दिलं वी आर ऑल खालिद सईद. आपल्याकडे ज्या नंतर घोषणा झाल्या की आम्ही सारे दाभोळकर, याचं ओरिजिन त्या इजिप्तमधल्या त्या आंदोलनामध्ये आहे, वी आर ऑल खालिद सईद. आणि रोजच्या रोज पोस्ट यायला लागल्या, लक्षावधी इजिप्शियन नागरिक त्याच्यावर लिहू लागले आणि वेल गोनिम आणि त्यांचे साथीदार त्यांना रिस्पॉन्स देऊ लागले. आणि विदाऊट अ लीडर, विदाऊट एनी ऑर्गनायझेशन, पीपल स्टार्टेड गेटिंग ऑर्गनाइज, सेल्फ ऑर्गनायझेशन. हा एक नवीनच करंट. आणि मग सामान्य लोकांची असामान्य कृती तुम्ही बघितलीच की मुबारकला जावं लागलं. त्याच्यानंतर काही झालं त्या गोष्टी सोडून द्या, पण ज्या उत्साहाने ते लोक त्या दिवशी मतदान करत होते आणि ते म्हणत होते बापरे आयुष्यात पहिल्यांदा असं आम्हाला मोकळा श्वास घेता येतो आहे आणि दिसून द्या, आणि हे कुठल्याही एका नेत्याने घडवलेलं नव्हतं. त्याच्या संबंधीचं तात्विक आकलन, त्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, परंतु ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला समोर आपल्या बघितली पाहिजे. दुसरी जी घटना आपल्यासमोर घडते आहे ती म्हणजे की मोठ्या प्रमाणात लोक ओपन सोर्सिंग करायला लागले आहेत. म्हणजे आपल्याला जे हवं आहे, जे येतं आहे ते दुसऱ्यांना कळावं, त्याच्याबद्दल कुठलाही मोबदला घ्यायचा नाही. विकिपीडियाचं उदाहरण आहे, पण आमच्या क्षेत्रात अजून खूप उदाहरणं मला सांगता येतील. पण ही एक नवीन गोष्ट जगामध्ये घडते. आपल्या शिक्षकांना, पालकांना ह्या कल्चरमध्ये मुलांना आणलं पाहिजे ओपन सोर्सिंग. की म्हणजे गांधीजींचं जे अर्थशास्त्र आहे ते म्हणाले की इकॉनॉमी ऑफ प्रिडेटर, म्हणजे भक्षकांचं अर्थशास्त्र, म्हणजे तो खाऊनच टाकतो त्या भक्ष्याला. मग त्याच्यापेक्षा थोडी बरी इकॉनॉमी काय तर इकॉनॉमी ऑफ पॅरासाइट्स. ओके, म्हणजे बांडगुळांचं अर्थशास्त्र, ते शोषण करतं पण जिवंत ठेवतं. ओके, मग तिसरी त्याच्यापेक्षा बरी कुठली तर इकॉनॉमी ऑफ एंटरप्राईज, म्हणजे जास्त घ्यायचं त्याच्या बदल्यात कमीत कमी देता येईल असा प्रयत्न करायचं, इकॉनॉमी ऑफ एंटरप्राईज. आणि मग गांधी म्हणतात की आपल्याला इकॉनॉमी ऑफ सर्व्हिस किंवा इकॉनॉमी ऑफ गिव्हिंग किंवा इकॉनॉमी ऑफ परमनन्सकडे जायचं आहे. त्याचा दृष्टांत खूप सुंदर दिला आहे गेसी कुमारात्मांनी. आणि तिथे आपला प्रवास होतो आहे की काय असं अनेक वेळा मला आमच्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये वाटू लागतं. त्याच्या विरुद्धही काही महाप्रवाह आहेत, तेही मी सांगेन तुम्हाला, ज्याच्यामधून आर्थिक विषमतेचा प्रचंड म्हणजे असा एक काय तो शिखर गाठलं जातं आहे आजच्या जगामध्ये. पण दुसरी जर बाजू तुम्ही बघितली तर ती अशी आहे की गांधींचा दृष्टांत असा आहे की एक चिमणी तिच्या पिलाला ज्यावेळी दाणा भरवते त्यावेळी ती पिलाशी काय बोलते याची कल्पना गांधींनी केली आणि जेसी कुमारप्पांनी ती लिहिली आहे. ती अशी आहे की ती चिमणी तिच्या पिलाला असं सांगत नाही की मी म्हातारी झाले की तू माझ्या चोचीत असाच दाणा भरव. ती सांगते की तू मोठी झालीस की तुझ्या पिलाच्या चोचीत तू असा दाणा भरव. इकॉनॉमी ऑफ परमनन्स. ओके, तर ही इकॉनॉमी, इकॉनॉमी ऑफ गिव्हिंग, ही इकॉनॉमी मुलांना शिकवणं हे खरं आदर्श शिक्षकांचं आता काम आहे. कारण ही इकॉनॉमी परमनंट होऊ शकते. आजचं जे अत्यंत दिवाळखोर असं जे अर्थशास्त्र निर्माण झालं ते खरं अनर्थशास्त्र आहे. कारण इतकी जर प्रगती होत असेल तर मग तुमच्याकडे सारखी सारखी मंदी येतेच कशाला, याच्याबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार की नाही, मुलांना नवीन अर्थशास्त्र सांगणार की नाही, आणि मग त्याच्याविषयी जागृती निर्माण करणं हे आपण करणार की नाही. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्याकडे
रीमेकिंग द वे वी मेक थिंग्स अशा चळवळी जगामध्ये उभे राहत आहेत. ओके, म्हणजे जे पर्यावरणीय अरिष्ट आहे त्याच्यावर उत्तर काय? तर आम्ही अपसायकलिंग करणारी इकॉनॉमी तयार करू शकतो का, ज्याला आता सर्क्युलर इकॉनॉमी असं म्हटलं जातं. आपल्या शाळांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमीची ओळख करून देणारे कोर्सेस शिकवणारे शिक्षक आणि घरामध्ये सर्क्युलर इकॉनॉमीची तत्त्व सांभाळणारे पालक यांची आज आपल्याला गरज आहे. ती त्यांची आधुनिक काळातली भूमिका आहे. आता सर्क्युलर इकॉनॉमीचे जे जगात प्रयोग चालू आहेत त्याच्यातून ही पृथ्वी आपल्या पिढीने डॅमेज केली आणि आता नव्या पिढीला ती रिपेअर करायची आहे, ती रिज्युविनेट करायची आहे, ती रिस्टोअर करायची आहे, त्याच्यातल्या गोष्टींचं रिसायकलिंग करायचं आहे, त्याचं अपसायकलिंग करायचं आहे. ह्याच्या संबंधी खूप मोठे जॉब्स आता निर्माण होत आहेत आणि तो माझ्या दृष्टीने एक महाप्रवाह होणार आहे. आज ज्या मध्यमवर्गीय पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी गुगलमध्ये जावं, अजून 10 वर्षांनी त्याच मध्यमवर्गीय पालकांना काय वाटणार आहे ते मी आज सांगतो तुम्हाला. कारण तो एक मेगा ट्रेंड आहे, तो सेट झाला आहे, त्याचं गतिमान झाला आहे, तो तुमच्यासमोर येईल. तो असा आहे की त्यांना आपल्या मुलांना ग्रीन कॉलर जॉब्स करावे असं वाटणार आहे, ज्याच्यातून डॅमेज प्लॅनेट रिपेअर करणं, रिस्टोअर करणं, रिज्युविनेट करणं ह्या प्रकारचे जॉब्स. आज जर प्रगत देशांमध्ये आपण बघितलं तर साधारणपणे सर्व रोजगार जे आहेत त्याच्यापैकी 4.5% रोजगार हे ग्रीन कॉलर जॉब्स होत आहेत. ही फार एक चांगली गोष्ट आहे. आजच्या आधुनिक काळाचा तोसुद्धा एक चेहरा आहे. आणि 2035 सालापर्यंतचे जे अंदाज आहेत ते असे आहेत की जवळजवळ प्रगत देशातले 25% जॉब्स हे ग्रीन कॉलर जॉब्स असणार आहेत. आज आपण रेड कॉलर जॉब्स करतो आहोत किंवा व्हाईट कॉलर करतो आहोत, पण हे ग्रीन कॉलर जॉब्स करत आहेत. आणि हे ग्रीन कॉलर जॉबचं वैशिष्ट्य काय की आउटसोर्स करता येणार नाही हो, ते वर्क फ्रॉम होम वगैरे नाही आहे, ते प्रत्यक्ष मातीशी नाळ जोडावी लागेल, तेव्हा कुठे पर्यावरणाचं हे होईल. त्याच्यामध्ये काही अत्यंत आघाडीचे असे रिसर्चेससुद्धा चालू आहेत. त्याच्या तात्विक भूमिकेबद्दल काही मतभेद होऊ शकतात, परंतु आजची जगाला भेडसावणारी समस्या आहे की सिंगल यूज प्लॅस्टिक. तर आपले महासागर त्याच्याने व्यापले आहेत, आपल्या नद्या, आपले जलाशय, आपली जमीन, आणि आता तर आपल्या अन्नातून पण ते येत आहे अशा बातम्या तुम्ही पेपरमध्ये वाचता. ज्यावेळेला ही समस्या शास्त्रज्ञ सोडवू लागले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की याचं डिकम्पोजिशन हे 400 ते 1000 वर्षामध्ये होईल, म्हणजे आपल्या जीवनकाळात हे अशक्य आहे. परंतु याच्यावर ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली गेली आणि अनेक प्रयोग इन सिलिको म्हणजे काय म्हणतात सिलिकॉन चिपवर म्हणजे सिम्युलेशननी करणं, मॅथमॅटिकल मॉडेलिंगनी करणं, स्टॅटिस्टिकल मॉडेलिंगनी करणं असं ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी अगदी रिसेंटली गेल्या 6 महिन्यामध्ये एक एन्झाईम सिंथेसाईज करण्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शास्त्रज्ञ यांच्या भागीदारीला यश आलं आणि आता सिंगल यूज प्लॅस्टिक हे 1 आठवड्यात आपल्याला डिकम्पोज करता येतं. ओके, 1 आठवड्यामध्ये. तर ही सुद्धा एक आधुनिक काळाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जी संकटं आपल्या जीवनकाळात सुटणार नाहीत असं वाटतं तर त्यांचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं निराकरण करता येतं. आपण अत्यंत व्यामिश्र, अत्यंत गुंतागुंतीची अशी एक सभ्यता सिव्हिलायझेशन तयार करून बसलो आहोत आणि तिचे प्रश्न हे इतके गुंतागुंतीचे झालेत की तेवढ्याच गुंतागुंतीची तंत्रज्ञानं आणि विज्ञानं निर्माण केल्याशिवाय ते सुटणार नाहीत हे आपण लक्षात घ्या. आपल्याला असं वाटत असेल की काहीतरी साधी सोपी सोल्युशन्स आहेत, तसं होणार नाही. आपण मुंबईला देवनारला गेलात तर कचऱ्याचे ढीग असलेले डोंगर आहेत, लॉस एंजेलिसला गेलात तर तिथेही आहेत. अनेक रोबोट्स ते डिकम्पोज करण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत, तसं काही होत नाही, ते वाढत आहेत. त्याच्यामुळे चंगळवादी दृष्टिकोनाला एक पर्यायी दृष्टिकोन मांडणं हे जे गांधींनी काम केलं त्याला आता कुठे जगामध्ये प्रतिसाद मिळतो आहे. गांधींची जी जीवनदृष्टी होती ती ही होती की आज जो साम्राज्यशाहीच्या विरुद्ध त्यांचा जो संघर्ष होता तो संघर्ष हा सांस्कृतिक होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सांस्कृतिक होता याचा अर्थ काय? तर जीवनाची सार्थकता कशात आहे हा गांधींना पडलेला प्रश्न आहे. आणि जसं मग अशी अभेदभ्रांतीविषयी बोललो तर मानवी समाजाच्या आणि मानवाच्या अनिर्बंध अशा वासनांच्या, वाढत जाणाऱ्या वासनांच्या परिपूर्तीमध्येच
त्याच्या जीवनाची सार्थकता आहे, ह्या साम्राज्यशाही दृष्टिकोनाला गांधींचा विरोध होता. म्हणजे माझ्या जीवनाची सार्थकता ही मी दुसऱ्याच्या आनंदामध्ये काहीतरी तुझ्याच्या आनंदासाठी करणं, ह्याच्यात माझ्या जीवनाची सार्थकता आहे. माझ्या अनिर्बंध वासनांचा परिपोष करणं, ह्याच्यामध्ये माझ्या जीवनाची सार्थकता नाही हे गांधींना सांगायचं होतं. ह्याच्यातून चंगळवादाला विरोध हा तयार होतो, याच्यातून साधी राहणी, आणि हेच खरे संस्कार आता आपल्याला शिक्षक आणि पालकांनी मुलांवर करायचे आहेत. त्यांच्या स्वतःच्या आचरणातून ते करावे लागतील, एका रात्रीत होणार नाही. परंतु आधुनिक काळाची खरी ओळख ही गांधींच्या ह्या सांस्कृतिक विचारामध्ये आहे, आणि हे आपल्याला सांगायचं आहे. हा भारतीय विचार आहे. आपण आत्ता भारतीय भारतीय म्हणून वाटेल ते सांगतो आहोत, ते आपलं फार मोठी म्हणजे त्याच्यामध्ये विकृती निर्माण झाली आहे. पण भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ते निसर्ग ही उपभोग्य वस्तू आहे आणि मानव हा तिचा उपभोक्ता आहे, ह्या पाश्चात्य तत्त्वज्ञानाला पूर्णपणे समांतर त्याला प्रतिरोध करणारी अशी आपली सांस्कृतिक विचारसरणी आहे. आणि ती असं मानते की मानवसुद्धा इतर प्राणीमात्रांसारखा, इतर चराचरसृष्टीतल्या जीवसृष्टीतल्या इतर घटकांसारखा तोसुद्धा निसर्गाचा एक भाग आहे, आणि त्यांनी निसर्गाचं शोषण करायचं नसून निसर्गाचं आपल्या गरजांपुरतं दोहन करायचं आहे. ही शोषण वर्सेस दोहन, हे शोषण न करता दोहन कसं करायचं? गाईचं थोडं दूध आपण पितो, गाईच्या वासराला पण दूध मिळतं, असं निसर्गाचं दोहन करण्याची कला काय, त्याच्यासाठीच असलेलं विज्ञान काय, त्याच्यासाठी असलेलं तंत्रज्ञान कसं निर्माण करायचं, ही खरं आपल्या मुलांपुढे मांडण्याची दिशा आहे. आणि याच्यासंबंधी प्रोजेक्ट्स करणं, हे करणं, ॲक्टिव्हिटीज करणं, उपक्रम करणं, ही आपल्यासमोरची एक महत्त्वाची दिशा आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक मोठा मेगाट्रेंड सेट होतो आहे, आणि तो असा आहे, तो चांगला की वाईट तुम्ही ठरवा, पण फॅक्ट इज फॅक्ट. तो असा आहे की इंडियन डायस्पोरा इज गोइंग टू बी द बिगेस्ट इन द वर्ल्ड. म्हणजे काय? तर भारतातून देशांतरण करून परदेशामध्ये कायमचे स्थायिक होणारे लोक हे जगातल्या कुठल्याही देशांतरण करून परदेशात स्थायिक होणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असणार आहेत. याचा अर्थ काय की मग अशी जसं सांगितलं 25% ग्रीन कॉलर जॉब्स कोण करणार? बऱ्याचशा प्रमाणात भारतीय लोक करणार, कारण आपला डेमोग्राफिक डायव्हर्सिटी आणि डेमोग्राफिक डिव्हिडंट असं ज्याला म्हणतात, तर त्याच्यामुळे या गोष्टी घडता आहेत. आज म्हणजे भारतामध्ये 40 कोटी युवा आहेत, आणि ते परदेशात जाऊन फार मोठ्या प्रमाणात स्थायिक होणार आहेत. 2015-35 सालापर्यंत हा मेगाट्रेंड वाढतच जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की युक्रेन युद्ध झाल्यानंतर किती भारतीय तरुण परत आले, ते तुम्हाला धक्काच बसला. आज सुदानमध्ये यादवी सुरू झाली आहे, तिथे किती भारतीय अडकलेत तुम्ही बघताय. तर हा एक मेगाट्रेंड आहे, आणि त्याच्यामुळे हे विश्वाची माझे घरं, सांस्कृतिक म्हणजे ज्या कल्चरल डायव्हर्सिटी, कल्चरल सेन्सिटिव्हिटीज, क्रॉस कल्चरल सेन्सिटिव्हिटीज मुलांना शिकवणं हे आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती नाही आपल्यासमोर शाळेतमध्ये बसलेली आपल्या कुटुंबात लहानाची मोठी होणारे मुलं ॲक्च्युली कुठे जाणार आहेत. कारण हा मेगाट्रेंड आहे, तुम्ही आणि आम्ही बदलणार नाही आहोत, त्यातलं घरटी मुलं जातील. पूर्वी असं म्हणायचे की म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करू, तर म्हणजे ते फळफळावळ वगैरे कॅलिफोर्नियासारखी करू, असं महाराष्ट्र शासनाचं बरंच धोरण असेल. ॲक्च्युली काय झालं, आमच्यासारखे लोकांनी त्याच्यात काम केलं आणि मीच 4,500 मुलांना कॅलिफोर्नियामध्ये जॉब दिले. कोकणचा कॅलिफोर्निया व्हायच्याऐवजी कॅलिफोर्नियाचंच कोकण झालं. सॅन होजेच्या नगरपालिकेपुढे शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे. त्याच्यामुळे हा एक मेगाट्रेंड आहे, आणि ह्या आधुनिक काळाचा हा सुद्धा भाग आपल्यासमोर असायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट जी घडते आहे ती म्हणजे मॉन्टेसरीबाईंचा जसा उल्लेख केला, ताराबाईंचा केला, गिजूबाईंचा केला, अनुताईंचा केला, पानसे सरांचा केला, आनंद निकेतनचा केला, अरुण वगैरे, तर ह्याच्यामध्ये आता ब्रेन मॅपिंगमुळे खूप नवीन संशोधन होते, आणि शिक्षक आणि पालकांसाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की आपली मुलं शिकतात कशी, आणि ह्याच्यामुळे शिक्षकांची आणि पालकांची भूमिकाच मुळी बदलते आहे. म्हणजे आता हे समोर येते एस्पेशली बिकॉज ऑफ म्हणजे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी, पेट म्हणतात आपण, आणि फंक्शनल एम आर आय. याच्यामुळे आता हे नव्याने संशोधन समोर येते की ज्यावेळेला मुलं शिकतात त्यावेळी त्यांच्या ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये फरक होतो. ओके, ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन होतं, आणि ते स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळी परिवर्तन होतं त्यावेळी ब्रेनचे फंक्शनल ऑर्गनायझेशन रिऑर्गनाईज होतं.
आणि ब्रेनचे निरनिराळे पार्ट्स हे निरनिराळ्या वेळी शिक्षणासाठी उपलब्ध होतात. असे तीन महत्त्वाचे शोध लागले. मग याचं आता काय होतं, तर मग ब्रेनचं स्ट्रक्चर बदलतं म्हणजे काय होतं, तर ज्यावेळेला तुम्ही मुलांना डायरेक्ट एन्व्हायरमेंटशी अनुभव देता, जे आनंद निकेतनसारख्या शाळा करतात, सॅल्यूट टू यू दीपाताई, त्याच्यामुळे काय होतं, तर ब्रेन मॅपिंगचं जे नवीन संशोधन आहे ते आपल्याला असं सांगतं की असं ज्यावेळी होतं त्यावेळेला तुम्ही व्हॅस्क्युलॅरिटी ब्रेनची वाढवता. म्हणजे काय, न्यूरॉनच्या मागे असलेलं कॅपिलरीजचं जाळं जे आहे, ब्लड कॅपिलरीजचं, त्याचा व्हॉल्यूम वाढतो. म्हणजे त्या न्यूरॉन्सना जास्त न्यूट्रिशन मिळतं. ते न्यूट्रिशन मिळाल्यानं म्हणजे ॲस्ट्रोफाइट्स म्हणतात त्याला, तर त्या सेल्स वाढतात आणि त्याच्यामुळे नर्व सेल्सना नरिशमेंट मिळतं आणि त्याच्यातलं वेस्टेज काढून टाकण्याची प्रक्रिया होते. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन टू द एन्व्हायरमेंट हे का आवश्यक आहे शिक्षणात, याचं विज्ञान आता आमच्या शिक्षकांच्या हातात आलं. त्यांच्या जर कोणी वरिष्ठांनी सांगितलं की मुलांकडून घोकमपट्टी पोपटपंची करून घ्या, तर ते त्यांना आता सैद्धांतिकदृष्ट्या विरोध करू शकतात. नुसतं तात्विकदृष्ट्या किंवा याच्यानी नाही, तर सैद्धांतिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ते त्याला विरोध करू शकतात. म्हणजे शास्त्रीय बालशिक्षणाचा पाया जो मॉन्टेसरीबाईंनी घातला, ते विज्ञान किती पुढे चाललं आहे बघा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला त्यांना इंटरॲक्टिव्ह अशा ऑपॉर्च्युनिटीज मिळतात सोशल कॉन्टेक्स्टमध्ये, त्यावेळेला आता विज्ञान आपल्याला सांगतं की त्यांच्या सायनॅप्सेसची संख्या वाढते. पर नर्व सेल नंबर ऑफ सायनॅप्सेस इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द सोशल डायनॅमिक्स, सोशल इंटरॅक्शन, सोशल कोक्रिएशन, कोलॅबरेशन्स. आता त्याच्यामुळे आम्हाला सेज ऑन द स्टेज असा शिक्षक नको आहे जो आमची भाषणं ऐकून घेईल. विनोबांनी सुंदर वर्णन केलं की बुकात डोकं आणि डोक्यात बुकं, याच्याने काही ज्ञान मिळत नाही. तर गांधी असं नई तालीममध्ये म्हणतात की गांधींनी एक महत्त्वाचा शोध लावला आणि खूप फार जग बदलून टाकणारा शोध लावला, म्हणून युनेस्कोने त्यांचं नाव शिक्षण तज्ज्ञांमध्ये घेतलं. तो शोध नई तालीमचा शोध आहे. ज्यावेळी आपण शिक्षणामध्ये निरर्थक चर्चा करत असतो की व्हॉट इज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, गांधींनी मूलभूत प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. केवढा मूलभूत प्रश्न आहे बघा. आणि त्याच्यावर त्यांनी टॉलस्टॉय फार्मपासून तर फिनिक्स आश्रमात पुढे वर्ध्याला सगळीकडे प्रयोग करून हे सूत्र काढलं की सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञान मिळवण्याचं एकमेव माध्यम आहे. केवढा जग बदलून टाकणारा संदेश आहे. आपल्या शाळांनी ते नाकारलं, पण आता आधुनिक काळामध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. याचं कारण आता ब्रेनचं सायन्स गांधींच्या मागे उभं आहे. तुम्ही जर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सामाजिकदृष्ट्या उपयुक्त काम केलं तर सायनॅप्सेस वाढतात, प्रत्येक नर्व सेलच्या मागे सायनॅप्सेस वाढतात, हे आता आपण ब्रेन मॅपिंगमुळे सिद्ध करू शकतो. त्याच्यामुळे शिक्षकांच्या हातामध्ये आणि पालकांसाठी एक महत्त्वाचा ॲजेंडा आपल्यासमोर उभा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या डिजिटल क्रांतीमधून अनेक मेगाट्रेंड्स निर्माण झाले आहेत. त्याचा विस्तार करणं आता वेळेच्या अभावी कठीण जाईल, परंतु एक महत्त्वाचा जो मेगाट्रेंड आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुमच्यापैकी बरेच जण चॅट जीपीटी वगैरे वापरत असतील, तर त्या दृष्टीने एक महत्त्वाचा मेगाट्रेंड आहे. आणि पालकांना अशी भीती आहे की आपल्या मुलांचे जॉब्स राहतील की नाही, खूप मोठी भीती आहे. जवळजवळ 65% मुलं आज जी शाळेमध्ये शिकत आहेत ते पुढे जी करिअर्स करणार आहेत ते अजून आपल्याला कोणाला माहितीच नाही. मग आम्ही शाळेत त्यांना शिकवायचं काय, कॉलेजमध्ये शिकवायचं काय, हा खूप महत्त्वाचा प्रश्न लोकांना भेडसावत असतो. त्याच्यामध्ये एक जो रिडक्शनिझम आहे तो मला तुमच्यासमोर आणायचा आहे की शाळा किंवा कॉलेजमधलं शिक्षण हे शेवटी रोजगार मिळवण्यासाठी आहे, हे त्याचं अवमूल्यन आपण थांबवलं पाहिजे. मला मगाशी इतकी मला काय काय अवॉर्ड मिळाले आहेत मगाशी वाचून दाखवले, पण आज मला सर्वात मोठा अवॉर्ड मिळालं ते वैशालीताईंनी दिलं की मला त्यांनी माणूस म्हटलं. ओके, असं अवॉर्ड मला कोणी दिलं नव्हतं आत्तापर्यंत. माझी अशी ओळख करून दिली होती. केवढं मोठं सन्मान आहे आणि केवढं मोठं एक माझ्यासमोर एक ध्येय पण आहे की माणूस म्हणून राहिलं पाहिजे. मोठं चॅलेंजिंग, आज रात्री झोप लागणार नाही मला. पण मुद्दा हा की एक सुसंस्कृत माणूस घडवणं हे खरं म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्यांच्या जॉबची काळजी तुम्ही करू नका. याचं कारण आत्तापर्यंत अशा अनेक तंत्रवैज्ञानिक क्रांत्या आल्या की ज्याच्यातून काही जॉब्स गेले पण काही नवीन निर्माण झाले.
आता इथे जो शिक्षक आणि पालकांच्या समोरचा एजेंडा आहे तो अतिशय कळीचा आहे आणि हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आणि तो काय आहे तर आता आपलं जे आकलन आहे कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ते नीट स्पष्ट होण्याची गरज आहे. 2000 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो विकास झाला त्याच्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता हा चुकीचा शब्द बाहेर आला. कृत्रिम याचा अर्थ मानवाच्या बुद्धिमत्तेची कॉपी असलेला बुद्धिमत्ता असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक नॅचरल आहे दुसरे आर्टिफिशियल आहे. खरं म्हणजे काय झालं 2000 सालाच्या नंतरची जर आपण डेव्हलपमेंट पाहिली ज्यावेळी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यास हर्बर्ट सायमन मार्विन मिन्स्की अलन ट्युरिंगनी तर ट्युरिंग टेस्ट दिली की मानवाचं वर्तन आणि या बुद्धिमत्तेचं वर्तन याच्यातला फरक तुम्हाला सापडणारच नाही अशा प्रकारची परिस्थिती ट्युरिंग टेस्ट ओके. तर आता काय झालं की 3 कारणं घडली की ज्यामुळे हे शक्य नाही असं सिद्ध झालं. ते कारणं काय तर एक प्रकारे अशा प्रकारची बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठी जी कम्प्युट पॉवर लागते तीचमुळे आपल्याकडे त्यावेळी नव्हती आजही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी जे प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स लागतात ते त्यावेळी नव्हते आजही नाही. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बुद्धिमत्तेची कॉपी करायची मानवी बुद्धिमत्तेची त्याचंच पूर्ण आकलन झालेलं नसताना तुम्ही कॉपी कशी करणार. शाळेत जी मुलं कॉपी करतात त्यांना विचारा की त्यांच्या हातात खरं उत्तर नीट असावं लागतं तरच त्यांना कॉपी करता येते ओके. पण असा एक भ्रम पैदा झाला त्याच्यावर सायन्स फिक्शन निघाल्या खूप मोठ्या संशोधनावर खर्च झाला आणि मग संशोधक अशा निष्कर्षाप्रत पोहोचले की आपल्याला ह्याची कॉपी करता येणार नाही ओके. ते उद्दिष्ट नाही. मग इन्व्हेस्टमेंट्स हॅव टू बी प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स हॅव टू बी प्रॉफिटेबल. त्याच्यामुळे संशोधकांच्या जगामध्ये त्यांना जे फंडिंग होतं ते कशासाठी झालं तर डायव्हर्जंट डेव्हलपमेंट आता सुरू झाली की मानवी बुद्धिमत्ता जे करू शकत नाही ते करणं हे खरं म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मुख्य सूत्र आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं खरं नाव न मानवी बुद्धिमत्ता असं किंवा अमानवी जो काही मराठी योग्य शब्द असेल तो केला पाहिजे. त्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता हे तसं चुकीचं आहे पण त्याचा रूढ होतात शब्द त्याच्यामुळे जे ती कॉम्प्लिमेंटॅरिटी आहे म्हणजे जे ह्याला जमत नाही ते ह्याला जमतं ह्याला जमत नाही ते ह्याला जमतं. आता जे ह्याला जमतं त्या गोष्टीचं आपण करतच राहिलो म्हणजे ह्याला आता चॅट GPTने धाडकन तुम्हाला उत्तरं देता येतात. आता अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरं अपेक्षित वेळात दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. अशा प्रकारचं शिक्षण तात्काळ बंद केलं पाहिजे कारण मुलांचा घात होईल त्याच्याने. गुण हा जो शब्द आहे ना तो आपल्या शाळांनी इतका बदनाम करून टाक म्हणजे तो एक लोकप्रयुक्त अर्थ तयार झाला. गुण ही गुणवाचक संकल्पना आहे ही आपण संख्यावाचक केली ह्याच्या इतकं तर त्याचं रिडक्शनिझम दुसरं काहीच नाही. शिक्षण आमच्या शाळेत घेतल्याने मुलांमध्ये कोणते गुण विकसित झाले हे सांगण्याच्या ऐवजी आम्ही किती गुण मिळाले हे सांगायला अहो गुण कितीमध्ये कसे मोजणार. हाऊ कॅन यू एक्सप्रेस क्वालिटी इन द फॉर्म ऑफ क्वांटिटी. मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आता ब्रेन मॅपिंगचं सायन्स आपल्याला असं सांगतं की मुलांना परिस्थितीशी भिडू द्या. जेवढ्या कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंटमध्ये मुलं भिडतील तेवढी त्यांची लर्नेबिलिटी वाढते आणि जेवढं सोशल कोलॅबरेशन ते करतील तेवढी त्यांची लर्नेबिलिटी वाढते आणि मग ते खऱ्या अर्थाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टक्कर देऊ शकतात. हे लक्षात घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी डेव्हलपमेंट आता होती आहे त्याच्यातलीच कामं जर आपण मुलांना करायला सांगितली तर तो मुलांचा अपमान आहे आणि त्यांचं भविष्य आपण काळकुट्ट करतो आहे. माणूस माणूस म्हणून जी गोष्ट आहे म्हणून मी म्हटलं की खूप चॅलेंजिंग आणि खूप रिवॉर्डिंग असा शब्द त्यांनी माझ्याविषयी वापरला तो म्हणजे माणूस म्हणजे नक्की इंट्रिन्सिकली काय आहे याचा शोध आता आपल्या शिक्षक आणि पालकांनी लावणे सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांच्यापुढे आहे. बाकी अनेक संकटं मी सांगितली पण खरं आव्हान जे आहे ते माणूस म्हणजे नक्की काय व्हॉट इज द इंट्रिन्सिक नेचर ऑफ मॅन अँड विमेन टू ऑफकोर्स. पण म्हणजे उदाहरणार्थ धैर्य. आता धैर्याचं शिक्षण आमची जर शाळा देईल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे काही धैर्य वगैरे नाही आहे काळजी करू नका. किंवा कॉन्शियसनेस म्हणजे माझे जे मनोव्यापार आणि हे चालू आहेत त्यांच्याकडे माझ्या मनाकडे मी माझ्या मनाने साक्षीभावाने बघू शकतो ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि तसं आम्ही कधीच शिकवत नाही. मग ब्रेनच्या सायन्सनी मॅपिंगनी काय शिकवलं आपल्याला तर आमचा एक प्रचंड मोठा फ्यू मिनिट्स रिमेनिंग याच्याबाबतीत मी AIचाच वापर करतो हां कारण मानवी बुद्धिमत्ता अशी काही बंधनं पाळत नाही ना त्याच्यामुळे स्वैर
स्वच्छंदी तर सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला आपण माणसांना अशा प्रकारची कामं करायला लावतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ब्रेन मॅपिंगमधून काय समोर आली आणि ब्रेन मॅपिंगची मजा आहे बरं का. ब्रेन मॅपिंग इज बिंग ऑल्सो डन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप आकळण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. ही फार मजेशीर गोष्ट आहे. तर पण आता त्याच्यात काय समजलं, फार मजेशीर गोष्ट समजली. ती अशी आहे की ह्या म्हणजे मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये आपण असं समजत होतो की आपण आपली मुलं आपण सगळे लोक साधारण आपले 10 ते 20% ब्रेन वापरतो असं आपला एक प्रचंड सगळ्यांनी मान्य केलेला एक समज आहे. जानना और मानना इसमें बहुत फरक आहे. तर आपण मानलं आहे तसं. आता विज्ञानाने काय सांगितलं की 80% हे सायलेंट एरियाज जे असतात ते काय करतात, ते का ते वापरले जात नाहीत असं आपल्याला वाटतं. तर आता आपल्या लक्षात आलं की सेन्सरी आणि मोटर सिग्नल्स त्याच्यातून मिळत नाहीत. त्या एरियाजमध्ये हायर लेवल ऑफ कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज चालू असतात. त्याच्यात सेन्सरी किंवा मोटर म्हणजे तुम्ही हात उचला वगैरे अशा प्रकारच्या किंवा तुम्ही डोळ्यांनी बघा वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तिथे होत नाहीत. तिथे चिंतन होतं, तिथे क्लासिफिकेशन होतं, तिथे इन्फरन्सेस काढले जातात. ह्या ज्या हायर लेवल ऑफ कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटी तिथे सिद्धांतांची निर्मिती होते. ह्या ज्या सगळ्या हायर लेवल ऑफ कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज तिथे इव्हॅल्युएशन होतं, जजमेंट होतं. ह्या ज्या गोष्टी आहेत तिथे क्रिएटिव्ह फ्लॅशेस येतात, इल्युमिनेशन होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सायलेंट एरियाजमध्ये घडतात. ते बाहेर पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफीला किंवा फंक्शनल MRIला संदेश पाठवत नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता शिक्षणाचा ॲजेंडा जो आपल्यासमोर येतो तो हा आहे की चिंतन कसं करायचं, त्या सायलेंट एरियाजमध्ये काम कसं करायचं. हा महत्त्वाचा भाग आपल्यासमोर विज्ञानाने आणलेला आहे. किती महत्त्वाची भूमिका शिक्षक आणि पालकांसमोर आहे की काहीतरी करूनच दाखव सारखं. अरे शांत बसू दे ना त्याला. अरे तो सायलेंट एरियामध्ये फार काहीतरी भयंकर चाललं आहे त्याच्या डोक्यात, त्याला करू देते, त्याला उसंत द्या. त्याला सारखं हे झालं की ते तबला क्लास झाला की हा तर नंतर डान्स, नंतर काय अमुक दमुक कराटे वगैरे सगळंच यायला पाहिजे. अरे त्याला शांत तर बसू द्या ना त्याला. तर त्याच्यामुळे सगळे 2 आणि 3 नंबरचे लोक आपण पैदा करतो. ते सत्या नाडेला आणि काय सुंदर पिचाय सगळे नावं आपण काय उपयोग आहे. सर्जी ब्रिन झाला का, ओके दॅट इज मोर इम्पॉर्टंट. असं त्यांनी स्वप्न बघितलं का की जगातल्या सगळ्या वेबसाईट माझ्या कम्प्युटरवर असतील आणि मी त्या फटकन सर्च करीन. असा एमटेकचा प्रोजेक्ट केला का, नाही केला. तर त्याचं कारण हे आहे की आपल्या ब्रेनमध्ये आता ह्या ज्या गोष्टी नव्याने आपल्याला समोर येत आहेत, विज्ञान समोर आणतं आहे, त्या आम्ही शिक्षणामध्ये कशा त्यांचा हे घेणार. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्यासमोर खरं आव्हान जे ठेवलं आहे ते हे आहे की माणूस म्हणून नक्की तुमची ओळख काय ह्याचा पुनर्शोध घ्या. ओके, आत्तापर्यंत एक क्वेस्ट होतं की नो दाय सेल्फ हा आध्यात्मिक प्रश्न होता, आता अत्यंत व्यावहारिक प्रश्न झालेला आहे. याचं कारण असं आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला तुम्ही जेवढं स्वतःला ओळखता त्यापेक्षा जास्त ओळखतो. याचं प्रूफ तुम्हाला हवं असेल तर बघा, तुम्ही ॲमेझॉनवर काहीतरी परचेस करा की तुम्हाला लगेच रेकमेंडेशन इंजिन सांगायला लागतं की तुम्हाला याची गरज आहे त्याची गरज आहे आणि खरंच तुम्हाला वाटतं आणि तुम्ही ते परचेस करता. किंवा तुम्ही एक यूट्यूब व्हिडिओ बघितली की रेकमेंडेशन इंजिन तुम्हाला लगेच पुढच्या द्यायला लागतं. आणि आता ते इथे थांबणार नाही आहे. आता खरी शिक्षक आणि पालकांची जबाबदारी अत्यंत कळीची झालेली आहे. ती ही आहे की ह्याच्यापुढे फक्त तुमचे क्रेडिट कार्ड्स हॅक होणार नाही आहेत, तुमचे ईमेल IDs हॅक होणार नाही आहेत, तुमचे ईमेल अकाउंट्स, तुमचे लॅपटॉप, तुमचे मोबाईल फोन्स, तुमच्या कार्स, कारण त्या कार्समध्ये सुद्धा सगळी AI आहे. आपल्या नाशिकमध्ये आता कार्स आहेत की ज्याच्यामध्ये समोरून सायकलस्वार आला तर ड्रायव्हरला ब्रेक दाबावा लागत नाही, ती कार आपोआप थांबते. किंवा पाऊस जोरात आला तर जोरात वायपर फिरतात आपोआप. हे सगळं आलं आहे आता नाशिकच्या रस्त्यांवर त्या गाड्या दिसतात. त्याच्यामुळे तुमचं कम्प्युटर्स, तुमचे कार्स, तुमचे मोबाईल फोन्स हे हॅक नाही होणार आहेत फक्त. यू विल बी हॅक्ड, युअर चिल्ड्रन विल बी हॅक्ड. त्याच्यामुळे तुम्ही मत कोणाला द्यायचं हे तुम्ही तुमच्या फ्री विलनी ठरवलं आहे असं तुम्हाला वाटेल इतकी व्यवस्था आहे. म्हणजे तुमची फ्री विल पण हॅक होते
आणि लोकशाहीचा जो पाया आहे तो फ्री विल या एका गोष्टीवर आहे. म्हणून अशिक्षित लोकांना सुद्धा मताधिकार दिला गेला, समान मताधिकार दिला गेला, कारण त्यांना एक फ्री विल आहे. त्यांच्याकडे एज्युकेशन असेल, ज्ञान नसेल, काही नसेल, नाहीतरी तुम्ही निवडून देता त्या लोकांना, ते पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर कुठले कायदे पास करणार आहेत त्याचं ज्ञान थोडीच असतं का. पण फ्री विल आहे ह्या एका गोष्टीवर, एका पवित्र अशा गोष्टीवर मताधिकार, समान मताधिकार दिला गेला आहे. दॅट फ्री विल इज नो लॉंगर फ्री, ओके, दॅट इज बिंग हॅक्ड. त्याच्यामुळे आता माणूस म्हणून आपलं खरं स्वरूप काय आहे, आणि तुम्ही युवाल हरारींच्या व्हिडिओज बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल याच्याबद्दल. माणूस म्हणून माझं खरं स्वरूप काय हे मी समजणं, हे आता शिक्षणासमोरचं सर्वात मोठं उद्देश आहे. हे पालकांच्या समोर आहे आणि शिक्षकांसमोर पण आहे, सगळ्यांसमोर आहे. आणि नुसतं पालक आणि शिक्षकांना वेठीला धरायला नको, तर संस्थाचालक पण आहेत, शासन आहे आणि समाज आहे, या सगळ्यांच्या समोर ही जबाबदारी आहे की आपली मुलं हॅक कशी होणार नाही, त्यांनी कोणाला मत द्यायचं आहे परस्पर कसं ठरणार नाही, आणि तरी त्यांना ते स्वतः निवडलेलं आहे असं वाटण्याचा खोटा आनंद मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सत्याग्रही AI हा कसा डेव्हलप करता येईल ह्याची गरज आहे. एक्सप्लेनेबल AI, की मला आत्ता जे रेकमेंडेशनमधून येतं आहे ते काय येतं आहे, कुठल्या लॉजिकने येतं आहे, हे मला समजण्याचा माझा अधिकार अबाधित राखणं ही आता लोकशाहीची पूर्व अट होणार आहे. त्यामुळे आपल्या शिक्षकांना आणि पालकांना मुलांना सतत सजग करत राहणं ही आता गरज आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे, वैशालीताई कदाचित मान्य करणार नाही, पण साधारणपणे 8वीपर्यंत मुलांना पूर्ण डिजिटल डिटॉक्स, डिजिटल तंत्रज्ञानाच्या जवळसुद्धा न फिरकू देणं ही आपली फार महत्त्वाची गरज आहे. त्याच्यानंतर ते 9वीत आले की ते जवळजवळ स्वतःचे निर्णय घेऊ लागतात, स्वतःविषयी विचार करू लागतात 15व्या वर्षी. मग त्यावेळेला त्यांचा जबाबदारीने ते कसं वापरायचं, त्यांची सायबर सुरक्षा कशी जपायची, हे पालकांचं खूप महत्त्वाचं काम आहे, शिक्षकांचं काम आहे. त्याच्याविषयी जागृत करणं त्यांना आवश्यक आहे. अखेर शेवटी समारोपाकडे जाताना मी असं म्हणेन की जगाचा इतिहास ज्या लोकांनी लिहिला आत्तापर्यंत, तर त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला एका म्हणजे त्या प्रकारचं स्वातंत्र्य मुलांना देता येणं हे फक्त प्रयोगशील शाळांमध्ये होता का म्हणे, हे सर्व त्याचं सार्वत्रिकीकरण होण्याची गरज आहे. त्याच्यामुळे मुलांना स्वतंत्र वृत्तीने जगता येणं, दत्ता दामोदर नायक नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी एक सुंदर कथा लिहिली आहे, परवाच्या दिवशीच आमची भेट झाली, ते मला ऐकवत होते. इंग्लिशमध्ये आहे पण थोडक्यात अशी आहे की एका विहिरीमध्ये बेडूक असतात आणि ते बेडूक नेहमी त्यांच्यातला जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्या बेडकाला मागे खेचतात, त्याला जोरजोरात ओढून त्याला परत बोलवतात. तो जर दुसरं जग बघायला गेला तर त्याला इतके जोरात ओढून हे करतात, त्याचा सगळा आत्मविश्वास खच्ची करतात आणि मग तो परत येतो, तो काही बाहेरचं जग बघत नाही. अखेर शेवटी एक बेडूक अशाही परिस्थितीमध्ये वरती जातो आणि दुसऱ्या जगात जाऊन सगळं ते जग बघून तिकडच्या काही गोष्टी शिकून बिकून आपल्या विहिरीमध्ये परत येतो. परत आल्यानंतर ते त्याचा मोठा सत्कार वित्कार करतात. त्याला जाताना त्यांनी खूप कंठशश केलं, जाऊ नको जाऊ नको वगैरे, ते सत्कार करतात. तर तो म्हणतो कशासाठी जमलेत म्हणून विचारतो, तर ते बाजूचे बेडूक जोरात ओरडून त्याला सांगतात की अरे तुझा सत्कार होतो आहे, तू त्या जगात जाऊन आलास वगैरे वगैरे. तर शेवटी त्याला जोरात सगळेजण विचारतात की अरे तू केलंस कसं हे, केलंस कसं, तर त्याला थोडंसं कळतं आणि मग तो त्याच्यावर म्हणतो की अच्छा तुम्ही ओरडत होतात का, मला तर ऐकूच येत नाही, त्याच्यामुळे मी गेलो तिकडे. त्याच्यामुळे आपली मुलांना फालतू काही ऐकणार नाहीत आणि स्वतःच्या विचारांनी पुढे जातील याची काळजी आपण पालक आणि शिक्षक म्हणून घेतली पाहिजे. सारखं जोशी काय म्हणतील, म्हणजे सारखं दुसरे काय म्हणतील ह्या फंदात त्यांना ठेवता कामा नये. जर असं स्वातंत्र्य दिलं तर मुलं काय करू शकतात, एक फ्रेंच नोबेल प्राईज विनर आहे, ते पहिल्यांदा तुरुंगात होते. बरीच वर्ष तुरुंगात असताना त्यांनी असा विचार केला की तुरुंगातून बाहेर सुटलो की स्वातंत्र्य ह्या तत्वावर असलेली एक शाळा आपण निर्माण करायची फ्रान्समध्ये, आणि तशी शाळा त्यांनी निर्माण केली. त्याच्यात मुलांना निबंध लिहायला सांगितला. मुलांना काय निबंध लिहायला सांगितला की माय फेवरेट बर्ड. आणि मग माय फेवरेट बर्डवर स्वातंत्र्य आहे ना मुलांना, काहीही लावं त्यांनी. मग मुलं केवढी आविष्कार करतात. तर एका मुलांनी निबंध लिहायला घेतला, तर माय फेवरेट बर्ड इज अन आऊल, ओके, घुबड, बट इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, सो कॅन आय राईट समथिंग अबाउट काऊ. माय फेवरेट बर्डवर निबंध चालू आहे. कॅन आय राईट समथिंग अबाउट काऊ. द काऊ हॅज 6 साईड्स,
फ्रंट बैक लेफ्ट एंड राइट सहा सांगितल्या चारच लिहिल्या फ्रंट बैक लेफ्ट एंड राइट इन द फ्रंट इट हैज गॉट टू हॉर्न्स सो दैट माउथ कैन बी लोकेटेड इन बिटवीन एंड एट द बैक इट हैज अ लॉन्ग टेल सो हैज टू फ्लिक द फ्लाइज विच वुड अदरवाइज फॉल इन टू द मिल्क ओके अशा प्रकारचे निबंध मुलं लिहू शकतात त्याच्यामुळे स्वातंत्र्य ही संकल्पना जपणं आजच्या कार्यक्रमाचा तो संदेश होता परवलीचा शब्द होता अखेर शेवटी जगाचा इतिहास ज्या लोकांनी लिहिला ते म्हणजे अर्नोल्ड टॉयन बी असतील विल ड्युरांट मेनी बरेच इतिहासकारांनी खंड लिहिले ते संपवताना शेवटी जगाच्या इतिहासाकडे मानवजातीच्या इतिहासाकडे बघताना ते निष्कर्ष काय काढतात तो खूप महत्त्वाचा आहे ते असं म्हणतात की बाकी चढउतार तर होतच राहतात मानवाच्या इतिहासामध्ये 10,000 वर्ष चढउतार चालू आहेत पण अशी 3 तत्व आहेत की ज्यांचा प्रवास सातत्याने प्रगत होताना दिसतोय त्याच्यामागे मागे थोडंसं वर खाली होतं परंतु द रिझल्टंट व्हेक्टर इज पॉझिटिव्ह ती कुठली तत्व आहेत तर ती आहेत ज्ञान निर्मिती आणि प्रेम ही 3 तत्व आहेत ह्या 3 तत्वांचा प्रवास मात्र सतत पॉझिटिव्ह दिशेला चालू आहे त्याच्यामुळे शाळेमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा ह्या 3 तत्वांचा परिपोष करणं हे आपलं फार महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते निर्मितीक्षम असलं पाहिजे आणि त्याच्यात प्रेमाचा ओलावा असला पाहिजे जी निर्मिती आहे ती ज्ञानाधिष्ठित पाहिजे आणि त्याच्यात प्रेमासाठी झाली पाहिजे आणि जे प्रेम आहे तर जागृत प्रयोग असं जे यांनी म्हटलंय बोरकरांनी तसा तो जागृत प्रयोग ज्ञानाधिष्ठित प्रयोग पाहिजे प्रेमाचा मग प्रेमाचं ज्ञान काय आहे असा प्रश्न उभा राहतो आणि प्रेमाचं ज्ञान आपल्याला मानसशास्त्र देतं अनेक मानसशास्त्रज्ञांनी याच्यावर आपले डोळे उघडलेले आहेत आपल्याला आपल्या मुलांवर प्रेम करणं म्हणजे किसेस अँड कॅरेसेस ओके ॲरिस्टॉटलने पण म्हटलं आहे तसं किसेस अँड कॅरेसेस असं वाटतं की मुलांना जवळ घेणं त्यांचं चुंबन घेणं त्यांचे लाड करणं प्रेम आणि लाड याच्यामध्ये फरक आहे आणि हे पालक आणि शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे प्रेम म्हणजे लाड नव्हे लाड करावे जरूर करावे आवश्यक आहेत याच्याबद्दल माझा विरोध नाही मलाही माझ्या आईवडिलांनी खूप लाड केले आवडतं पण प्रेमाची व्याख्या काय ती ही आहे की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता म्हणजे काय करता तर त्या व्यक्तीचं जे निसर्गदत्त असं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल परिपूर्ण रीतीने त्याचा परिपोष व्हावा याच्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन जे लेबर करता जे प्रयत्न करता जे ॲक्शन्स घेता प्रेम इज नॉट पॅशन प्रेम इज ॲक्शन ॲक्शन अँड ॲक्शन त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला तिचं फुल पोटेन्शियल रिअलाइज करण्यासाठी ज्यावेळेला ॲक्शन घेता त्याच्यासाठी लेबर करतात त्याला लव असं म्हणतात आणि त्याच्यामुळे आपण आपले शिक्षक आणि पालक यांनी या बदललेल्या जगामध्ये सोकाळ आधुनिक जगामध्ये ज्ञान निर्मिती आणि प्रेम यांचा परिपोष करत राहणं ही त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे तुम्ही सगळेजण अत्यंत निर्णय क्षेत्रात दिग्गज आहात तुम्ही इतरांना काही सांगण्याची योग्यता असलेले लोक माझ्यासमोर बसलेले आहात पण तरीसुद्धा खूप चिकाटीनी आणि खूप उदार अंतःकरणाने इतका वेळ तुम्ही माझे विचार ऐकून घेतलेत याच्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले अप्रतिम असं आयोजन त्याचं प्रयोजन तर फारच श्रेष्ठ होतं वैशालीताईंचा सत्कार होता पण त्याचं आयोजनही तितकंच सुंदर होतं त्या आयोजनासाठी ज्या ज्या टीम मेंबर्सनी काम केलं त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर फारच प्रभावीपणे मार्गदर्शन आपल्याला आज मिळाले आजच्या काळातील पालकांना आणि शिक्षकांना मोलाची माहिती मिळाली पालक आणि शिक्षक म्हणून असलेली आव्हानं आणि त्याबद्दलची भूमिका कशी असली पाहिजे आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या याबद्दल उत्तम मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलं आहे धन्यवाद सर आता कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमाताई करतील आपण सर्वांनी छान ऐकला यासाठी सर्वप्रथम आपले आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत श्रीयुत विवेक सावंत सर यांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे आजचा बालक हा गोंधळलेला आहे संभ्रमावस्थेत आहे आणि भांबावलेला आहे
लहान मूल जन्माला आलं की त्याला कुठल्या शाळेत घालू, कुठल्या क्लासला घालू, त्याचा सर्वांगीण विकास मी कसा करू, आणि त्याच्यासाठी त्याला सर्व सुख द्यायला पालक तयार आहेत, आणि तू मी म्हणतो तसं वाग. आणि असं असूनही पालक गोंधळलेले आहेत, असुरक्षित आहेत की आजच्या भविष्य काळामध्ये आपल्या मुलाचं काय होणार आहे. म्हणून आपण बघतो की आय आय टीचा क्लास कितवीपासून, दहावीपासून, आठवीपासून की पाचवीपासून आपल्या मुलाला सर्वोच्च सगळ्या गोष्टी दिल्या तरी सुद्धा पालकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. मला असं वाटतं की आज तांबोळी सरांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात ही भावना नक्कीच कमी होण्यास मदत होईल, आपल्या अनेक शंका निरसन होण्यास मदत होईल. आजचं हे भाषण जे आहे त्यांचं, ते आज त्यांनी ते सांगितलेलं आहे, हा विचार एकदा ऐकून सोडून देण्याचा नाही आहे, हा पुन्हा पुन्हा ऐकून आपल्यामध्ये मुरवण्याचा आहे. तर मला असं वाटतं की आजच्या उपस्थित पालकांना आणि जे पालक उपस्थित नाही आहेत आज किंवा जे लोक उपस्थित नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा विचार खूप मोलाचा ठरणार आहे. त्याबद्दल विवेक सावंत सरांचं मनपूर्वक अभिनंदन. आणखीन एक आजच्या आपल्या सत्कारमूर्ती वैशालीताई, वैशालीताईंचं कार्य याला आपण आपल्या पद्धतीने सलाम तर केलाच आहे, पण मला असं वाटतं की वैशालीताईंचं कार्य हे फक्त त्यांचं कार्य असं सीमित न राहता हे प्रत्येकाचं कार्य झालं पाहिजे, तरच आपण असं म्हणू की शिक्षण हे सर्वांपर्यंत योग्य पद्धतीने पोचलेलं आहे. आणि स्वातंत्र्य हे मूल्य जे आज आपण पहिल्यापासून बघत आहोत त्याचा योग्य उपयोग आपण सर्वजण करून घेत आहोत आणि आपल्या मुलांपर्यंत ते पोचवत आहोत. आज पालक आपले असे आहेत की सगळं तुला आणून देतो पण तू मला हवं तसं वाग, असं डायरेक्ट म्हणत नाहीत अनेकदा, पण असं मनात असतं, वागणुकीमध्ये असतं आणि त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला दिसत असतं. तर ह्या सगळ्या पालकांसाठी मला असं वाटतं की वैशालीताईंचे जे विचार आहेत आणि त्यांची जी कृती आहे ती झणझणीत अंजन घालणारी आहे. तर आपण सर्वजण ह्या गोष्टी त्यांच्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या कार्यक्रमाला वैशालीताई देखील आल्या आणि त्यांनी हा सत्कार स्वीकारला, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आपले जे मागच्या कार्यक्रमाचे जे पुरस्कारार्थी होते पैगंबर तांबोळी सर, ते देखील आज आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. त्याच्यामध्ये सावानाचे संयोजक आहेत, सावानाची संपूर्ण टीम आहे, त्यानंतर आपले रेकॉर्डिंगचा भाग पाहणारे आपले श्रीयुत प्रसाद कुकडे सर आहेत, त्यानंतर आपला फोटोग्राफीचा भाग सांभाळणारे आनंद जडे आहेत. तर या सगळ्यांचे आनंद निकेतनतर्फे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात शेवटी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आता आपण सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहूया. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठ द्राविण उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. आपल्या शाळेचं पुस्तक आणि अरुणदादांचं अरुण वसा आणि वारसा हे दोन्ही पुस्तकं आपल्याकडे बाहेर विक्रीसाठी आहेत, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.